ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वप्न एका घराचे या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा सेलिब्रिटी यांची घरं कशी असतील किंवा त्यांची अंतर्गत सजावट कशी असेल, घराची रचना कशी असेल, असे प्रश्न नेहमीच आपल्या मनात येत असतात. तर आज चक्क आपण त्यांच्या घरामध्ये डोकावायचंय, म्हणजे त्यांच्या घरी नाही जायचंय, तर ही त्यांची घरं जे डिझाईन करतात त्या इंटिरियर डिझायनर सुनील देशपांडे यांना भेटायचंय. चला. मित्र हो, सेलिब्रिटी संदर्भात आपल्याला नेहमीच उत्सुकता वाटते ना. नाही म्हणजे त्यांना खायला काय आवडत असेल, ते काय पीत असतील, बरं ते राहतात ते घर कसं असेल, ओके ना, ते राहतात ते घर कसं असेल हे आपण खुद्द सेलिब्रिटीज कडूनच जाणून घेणार आहोत. पण त्याआधी अशा अनेक सेलिब्रिटीजची घरं ज्यांनी सजवली आहेत असे एक नामांकित इंटिरियर डिझायनर श्री सुनील देशपांडे आज आपल्या बरोबर आहेत. चला तर थेट त्यांच्याशीच गप्पा मारूया. नमस्कार सुनील सर. नमस्कार. स्वप्न एका घराच्या संपूर्ण युनिट तर्फे आपला हार्दिक स्वागत. यस सर. सेलिब्रिटीजचं घर जेव्हा तुम्ही सजवता तेव्हा नेमका कोणता विचार ठेवता डोक्यात? सेलिब्रिटीजचं घर डिझाईन करताना आम्ही नेमका विचार म्हणाल तर असा करतो की ते त्यांचं जे कॅरेक्टर आहे जे आपण पडद्यावर बघतो किंवा त्यांना बघतो ते त्यांच्या घरामध्ये कसं रिप्रेझेंट होईल हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या घरामध्ये इंटिरियरमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. बरं, तुम्ही इतक्या सेलिब्रिटीज बरोबर कामं केली आहेत, त्यांची घर सजवली आहेत, इंटिरियर्स केले, तर तुमचा कसा अनुभव होता या सगळ्या लोकांबरोबर काम करताना? मला म्हणाल तर खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. कधी असं टेन्शन जाणवलं नाही किंवा मी यांच्याबरोबर काम करताना कधी असं वाटलं नाही की आपण एका सेलिब्रिटीजचं काम करतोय. पहिल्या भेटीत थोडंसं नो डाऊट, थोडंसं टेन्शन होतं, पण त्यानंतर त्यांनी एवढं फ्रीली मला ॲज अ फ्रेंडली आमचं वातावरण निर्माण झालं आणि सगळी कामं आम्ही एक मित्राप्रमाणे आम्ही छान काम ते सगळी केली. काही असं टेन्शन जाणवलंच नाही आम्हाला कधी. ग्रेट ग्रेट. बर, मला माहिती आहे तुम्ही भरत जाधवजींचं घर घराचं इंटिरियर केलेलं आहे, तर तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट कुठली? सगळ्यात जास्त त्यांच्या घरी आवडलेली गोष्ट म्हणजे आम्ही त्यांचं जे लिव्हिंग रूमचं जे डिझाईन केलं त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या इथे एक श्रीकृष्णाचा फोटो लावलेला आहे. तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये आम्ही काहीही केलेलं नाहीये, एक स्लॅन्ट पोर्शन दिलाय, वरतून एक लाईट दिलाय, खाली एक आम्ही ग्लास टॉप टाकलेला आहे आणि त्या सुंदर त्यांची एक फ्रेम होती ती लावलेली आहे. पण ती एवढ्या छान त्या आल्यानंतर एंट्रन्सला जो लुक देते एक प्रसन्न फील येते, घरामध्ये एक छान वातावरण क्रिएट करते. तर अशा काही गोष्टी त्यांच्या हॉलचं डिझाईन करताना आम्ही किचनला डिवाइड करताना एक ग्लास दिली आहे की ती ग्लास आहे किंवा त्यांचे अवॉर्ड ठेवलेले आहे सगळं ते पूर्ण लिव्हिंग रूमचं इंटिरियर करताना खूप छान वाटलं, मजा आली. बर ग्रेट. बरं सर, तुम्ही सयाजी शिंदेंचं पण घर डेकोरेट केलंय किंवा इंटिरियर केलंय त्या घराचं, मग त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या घराविषयी काही सांगा. सयाजी शिंदे साहेबांबद्दल बोलायचं तर त्यांचाही मी जसं भरत साहेबांकडे काम करताना मला बाहेर तितकीच मजा आहे मला त्यांच्याबरोबर काम करता आली. आणि त्यांचंही कॅरेक्टर असं जसं आपण पडद्यावर बघतो त्याच्या अगदी उलट आपण रिअल लाईफ मध्ये मी बघितलं ती प्रत्येक गोष्ट एकदम फ्रेंडली सांगून की अगदी छान रीतीने असं गमती जमती करतच आम्ही त्यांचं घरी डिझाईन केलं. येस येस डेफिनेटली. पण मग तेव्हा पण तुम्ही जसं म्हणलात की पहिल्याच प्रश्नात जेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्ही एका इमेज ला साजेसं असं घर करता, तर मग भरत सर किंवा सयाजी सरांचं घर करताना अशा त्यांची आता भरत सरांची कॉमेडीची इमेज आहे किंवा सयाजी सरांची थोडी सिरियस रोल्स किंवा विलनिश रोल्स करण्याची इमेज आहे, तर तो काही रेफरन्स घराच्या इंटिरियर मध्ये येतो? हो, आम्ही तसा घेतलेला आहे म्हणजे प्रयत्न केला. ऍक्च्युली भरत सरांचं काम करताना आम्ही त्याच्यामध्ये कर्व्ज वापरलेत, अगदी घरातून आल्यानंतर असे खूप कर्व्ज वगैरे त्यांच्या घरी वापरलेत, थोडंसं कलर कॉम्बिनेशन त्याप्रमाणे थोडंसं त्याच्यामध्ये असं कॉमेडियन हा येईल असा मजा दाखवलेली आहे. तसंच सयाजी सरांच्या घरामध्ये काम करताना आम्ही तिथे स्ट्रेट्स आम्ही ज्योमेट्रिकल फिगर्स जास्त दाखवले आहेत की त्यांचा तो एक करारीपणा त्याच्यामध्ये दिसतोय जो आपण पडद्यावर बघतो तो. तर तो तसं प्रयत्न केला की ते त्यांचं ते त्याच्यातून रिप्रेझेंट व्हावे तसं थोडंसं काम करताना. सर, भरत सरांच्या किंवा सयाजी सरांच्या घराचं इंटिरियर करताना तुम्ही ॲज अन इंटिरियर डिझायनर तुम्ही काय काय विचार केला होता? दोघांच्या घर करताना आम्ही एक म्हणजे बेसिकली अशा गोष्टी ज्या लक्षात घेतल्या त्या म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की त्यांच्या घरात घेताना तो एक श्रीकृष्णाचा फोटो लावलेला आहे, त्यानंतर त्यांचा बेसिक असतं ते अवॉर्ड्स
डिस्प्ले करायचं असतं, पण तेव्हा असे नाही वाटले पाहिजेत की कसेही आपले ठेवून दिलेले आहेत. तर ते आम्ही सयाजी शिंदे साहेबांच्या घरी काम करताना एक नीचेच क्रिएट केले वॉलमध्ये. युपीमध्ये ते वॉल थोडीशी पुढे घेऊन त्याला दोन असे उंच नीचेच क्रिएट केले, ते वरती सिलिंग प्रमाणे पर्यंत ते असे जातात आणि तिकडून लाईट येऊन नंतर त्यांचे काही त्यांना डिस्प्ले करायचे असे असे अवॉर्ड्स त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेले आहेत. नंतर त्यांच्या देवारा करताना आम्ही नेहमीच्या देवाऱ्यापेक्षा थोडंसं वेगळं हे केला की त्याला वुडनमध्ये कर्व्स देऊन तो एकमेकाला आम्ही तेल लावून त्याला तो देवारा असा केलेला आहे. त्यानंतर तसंच भरत सरांच्या घरी पण आम्ही देवारा जो केलेला होता त्याच्यामध्ये आम्ही मागे फक्त एक छान देवारा खाली ठेवलेला आहे फक्त आणि मागे एक येलोइश वॉल टाकली आणि वरतून एक घंटा टाकलेली आहे. त्याच्यामुळे तो एक फील येतो की आपण म्हणजे देवघरामध्ये आलात येस असा एक फील आलेला आहे. त्यानंतर त्यांच्या घरा त्याच देवाच्याच रूममध्ये त्यांचे मुलांची जे काही स्टडी टेबल आहे त्या स्टडी टेबलचा वरचा जो पार्ट करताना आपण जो नॉर्मली स्ट्रेट्स घेतो की वरचा स्टोरेज वगैरे स्ट्रेट असतात, तिथे आम्ही एक स्लॅन्ड स्टोरेज टाकलाय. म्हणजे पुस्तकं ठेवताना आपल्याला अशीच क्रॉस ठेवावी लागतात पण छोटासा स्लॅन्ड पण त्या रूमला एक इफेक्ट देऊन जातो. तर त्यानंतर तुमचं तुम्ही आपण आतमध्ये त्यांच्या चिल्ड्रन बेडरूमला आम्ही काही असे छोटे छोटे जे चिल्ड्रनचे इफेक्ट दिलेले आहेत त्यांच्याचप्रमाणे सयाजी शिंदेंच्या बेडरूम्समध्ये आम्ही ब्ल्यूज कलरचा सिलिंग दिलेला आहे वरती आणि काही त्यांच्या बेडमध्ये पूर्ण वेंगेमध्ये वॉलनट वेंगे अशा टाईपमध्ये डार्क व्हिनियर वापरलेला आहे. एकच प्लेन कलरचा व्हिनियर वापरला, एकच स्टोन वापरलेला आहे. पॅसेजमध्ये तुम्ही त्यांच्या बघितलं तर पॅसेजमध्ये वरतून रफवूडमध्ये रफ ग्लास टाकून फ्रॉस्टेड ग्लास टाकून वरतून येलो लाईट दिला आहे. तो एक तो मूड लाईट क्रिएट होतो पूर्ण पॅसेजमध्ये वॉक करताना. तसंच तुमच्या त्या पॅसेजमध्ये जाताना खाली की आम्ही त्याच टाईपचं फ्लोरिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिथूनच तुम्ही जे किचन मध्ये त्यांच्या जाता तर ते किचन मध्ये काही एलिमेंट्स ठेवण्यासाठी आम्ही छोटे छोटे नीचेस दिलेले आहेत. अशा काही गोष्टी आम्ही ज्या केल्यात की ज्यामुळे त्यांचा त्यांना आवडेल असं आणि त्यांना रिप्रेझेंट करेल अशा काही गोष्टी आम्ही केल्या आणि त्यांना उपयोगही होईल. आणि डायनिंग टेबल म्हणाल तर आपण जनरल डायनिंग टेबल ग्लास टॉप डायनिंग टेबल वगैरे असं आपण म्हणतो. सयाजी सरांकडे आम्ही डायनिंग टेबल दिले ते बैठक टाईपमध्ये आपण चौरंगावर बसतो त्या टाईपमध्ये त्या हाईटचं डायनिंग टेबल दिले काश्मीरी फूड असं त्याला वरतून एक छानसा लाईट त्याच्यावर दिला. अशा काही गोष्टी आम्ही त्यांच्याकडे केलेल्या आहेत की ज्यांनी एक वेगळेपणा दिसतो त्याच्यामध्ये असा. ग्रेट थँक्यू सो मच सर, तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली. सेलिब्रिटीची घरं कशी असतात किंवा ते कसा विचार करतात हे आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. थँक्यू सो मच, तुमचे आभार. धन्यवाद. मित्र होती की नाही इंटरेस्टिंग चर्चा, अशाच इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येणार आहोत. त्यामुळे पाहत राहा स्वप्न एका घराचे. वाव, या सेलिब्रिटीजच्या घराबद्दल जाणून घ्यायला किती मज्जा आली ना. फक्त त्याच्याबद्दल ऐकायचं नाहीये तर पुढच्या वेळेस आपण त्यांच्याकडे जायचं सुद्धा आहे असं मी तुम्हाला प्रॉमिस आहोत. याच दिवशी याच वेळी आणि याच ठिकाणी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात स्वप्न एका घराचे.